डीप्स अँड पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण गव्हाच्या पिठाची टोचाची पुरी किंवा खस्ता पुरी किंवा तिखट मिठाची कुरकुरीत पुरी पाहणार आहोत. रेसिपी अगदी सहज सोपी आहे, पण थोडी वेगळी आहे. बरेच पौष्टिक पदार्थ वापरून ही पुरी आपण बनवणार आहोत, तेव्हा पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करा. आता इथे आपण 2 वाट्या भरून गव्हाचं पीठ किंवा कणिक घेतली आहे, 1/2 वाटी बेसन, 1 नैवेद्याची वाटी रवा आणि तांदूळ पिठी घेतली आहे. बारीक रवा घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि 1 टेबलस्पून पिठी साखर घालून छान एकत्र करून घेऊयात. आता 1/2 वाटी तेल घेऊन ते चांगलं गरम करूयात. तेल गरम झालं की त्याच्यात 1 चमचा जिरे, 4 चमचे जवस, 1 चमचा कलौंजी, 1 चमचा ओवा, 1 चमचा कसुरी मेथी, 2 टेबलस्पून चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट पण घालू शकता आणि 1 मूठ भरून कढीपत्ता, हिंग आणि हळद. हे सर्व जिन्नस घालून छान परतून घेऊया. आता ही फोडणी आपल्या पिठामध्ये घालून छान व्यवस्थित हलवून घेऊया. वरून थोडी कोथिंबीर घालूया. हे सगळे जिन्नस आपल्या फोडणीमध्ये छान परतल्याने त्याचा पुरीमध्ये छान क्रंच येणार आहे. आता थोडं पाणी घालत छान घट्ट अशी पुरीसाठी कणिक भिजवून घेऊया. कणिक भिजवताना आपली कढीपत्त्याची पानं थोडी क्रश करायची आहेत. पाहू शकता आपली घट्ट भिजवलेली पुरीची कणिक तयार आहे. आता इथे आपली कणिक भिजवून तयार आहे. इकडे तेल तापायला ठेवलं आहे आणि इकडे चाळणीवर टिश्यू पेपर व झाऱ्या तयार आहे. आता पीठ न वापरता 2-3 थेंब तेलावर अशा प्रकारे अगदी पातळ पुरी आपण लाटून घेऊयात. आणि अशा प्रकारे काट्या चमच्याने त्याला टोचे मारून घेऊया. जर पिठावर पुरी लाटली तर तेलात टाकल्यावर ते पीठ थोडंसं जळतं, म्हणून तेलावरच शक्यतो पुरी लाटायची आहे. टोचामुळे ही पुरी न फुगता खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. गरम तेलामध्ये आपल्या पुऱ्या छान खमंग खरपूस लालसर अशा दोन्ही बाजूंनी तळून घेऊयात. पाहू शकता आपली गव्हाच्या पिठाची खस्ता मसाला पुरी तयार आहे. आता ही पुरी एक मी तोडून दाखवते तुम्हाला. आपली पुरी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे. ही पुरी चहाबरोबर खाता येते. ही पुरी टिकणारी असल्यामुळे प्रवासात सुद्धा नेता येते, मुलांच्या डब्यामध्ये देता येते. चटणी, सॉस, दही किंवा अगदी नुसतीसुद्धा ही पुरी छान लागते. तर अशी ही आजची गव्हाच्या पिठापासूनची खमंग खुसखुशीत खस्ता पुरीची रेसिपी. आवर्जून करून पहा आणि मला इंस्टाग्रामवर त्याचे नक्की फोटो शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि जाता जाता डीप्स अँड पॅशन या आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.